जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काही बघणार आहोत ते आहे एम कॉम फर्स्ट सेमिस्टर सेकंडमधील जे काही स्पेशल पेपर चार होणार आहे तर या स्पेशल पेपर जे काही चारमध्ये तुमचे ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशनचा ग्रुप कॉस्टिंगचा ग्रुप बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि बँकिंग अँड फायनान्स या चारही जे काही महत्त्वाचे विषय आहे स्पेशल पेपर आहे त्या स्पेशल पेपरच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज इन समर एक्झाम दोन हजार बावीस आपण बघणार आहोत यामध्ये घेतले जाणारे विषय कोणकोणते असणारे की ॲडव्हान्स अकाउंटंट टॅक्सेशन पेपर नंबर चारमधील बिझनेस टॅक्स असेसमेंट अँड प्लॅनिंग याचा आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघणार आहोत कॉस्टिंग फोर्थ याचा कॉस्ट कंट्रोल अँड कॉस्ट सिस्टीमचा फॉर्मॅट बघणार आहोत इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टडी पर्पजसाठी देखील बघवणार आहोत बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन फोर्थ यामधील इलेमेंट्स ऑफ नॉलेज मॅनेजमेंट हा जो काही सब्जेक्ट आहे तर याचे देखील आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे बघणार आहोत आणि बँकिंग अँड फायनान्सचे मॉनिटरी पॉलिसी या सब्जेक्टचे देखील आपण क्वेश्चन्स बघणार आहोत ओके सो या पद्धतीने आपण वन बाय वन क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो अद्याप आपण परीक्षा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले असतील किंवा के नसतील तर त्वरित आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा जेणेकरून परीक्षेसंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला भेटून जातील यानंतर हा तुमचा आता शेवटचा पेपर आहे यानंतर तुम्हाला जी काही महत्त्वाची ओढ लागली असणार आहे ती म्हणजे तुमच्या परीक्षेचा निकाल तत्या माई थी, आपन कशा देना रहोत? आनी चा तर त्या संदर्भातली माहिती आपण कशामार्फत देणार आहोत टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून तर आत्ताच आपण यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब करा आणि जे काही पुढचे पेपर होतील तर त्या पेपरच्या देखील आपण अपडेट किंवा पुढच्या ॲडमिशनबाबतच्या महत्त्वाच्या अपडेट आपण घेणार आहेत आहोत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण ॲडव्हान्स अकाउंट अँड टॅक्सेशन याच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्म बघूया ओके okay, विद्यार्थी मित्रांनो बघा टॅक्स असेसमेंट अँड प्लॅनिंग या सब्जेक्टच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कसा असणार आहे आपल्याला या परीक्षेसाठी ती, एकूण तीन तास आणि पंचेचाळीस मिनिटाचा कालावधी असणार आहे तसेच मॅक्झिमम मार्क्स तुमचे साठ असणार आहे ओके okay, तर याच्यामध्ये पेपर सोडवण्यापूर्वी काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहे त्याकडे नजर टाका पहिलं महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन क्वेश्चन नंबर वन इज कंपल्सरी ओके सेकेंड, अटेम एनी टू क्वेश्चन्स फ्रॉम द रिमेनिंग त्याच्यानंतर बाकीचे जे काही तुम्हाला तीन क्वेश्चन्स विचारलेले तर त्यापैकी फक्त दोनच क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहे तुम्हाला प्रश्नपत्रिकेत पेपर पेपरमध्ये फक्त चारच क्वेश्चन्स विचारले जाणार आहे तर त्यापैकी क्वेश्चन नंबर वन हा कंपल्सरी असणारे तर क्वेश्चन नंबर सेकंड थर्ड फोर्थ यापैकी कोणतेही दोनच क्वेश्चन सॉल्व करायचे आहे नेक्स्ट नंबर थ्री इन्स्ट्रक्शन द फिगर्स टू राईट इंडिकेट द फुल मार्क्स उजव्या बाजूचे जे काही फिगर्स दिसत आहेत ते तुमचे मार्क्स दिसणारे आहेत नेक्स्ट आहे यूज टू सिम्पल कॅल्क्युलेटर इज अलाउड तुम्हाला इन्कम टॅक्सच्या रिलेटेड किंवा बिझनेस टॅक्स असेसमेंट अँड प्लॅनिंगच्या रिलेटेड काही महत्त्वाचे माहिती लिहायची असेल तर किंवा कॅल्क्युलेशन करायची असेल तर त्यासाठी कॅल्क्युलेटर यूज करू शकता क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कसा असणार आहे नंबर वन क्वेश्चन हा तुमचा ए आणि बीमध्ये असणार आहे एमध्ये तुम्हाला पाच मार्कासाठी फिलिंग दी ब्लँक्स विथ थ्री ऑप्शन्स असणारे म्हणजे एम सी क्यू असणारे सेकंड नंबर मॅच द फॉलोविंग यामध्ये पाच मार्कासाठी तुम्हाला पेयर्स असणारे त्यानंतर थ्री ट्रुओर फॉल्स हे देखील पाच मार्कासाठी असणारे म्हणजे क्वेश्चन नंबर वन ए हा पंधरा मार्कासाठी असणार आहे क्वेश्चन नंबर वन बी राईट शॉर्ट नोट्स एनी थ्री आउट ऑफ फाईव्ह तुम्हाला टोटल पाच शॉर्ट नोट्स दिल्या जातील त्यापैकी कोणत्याही तीन शॉर्ट नोट्स तुम्हाला सॉल्व करायच्या एका शॉर्ट नोटसाठी पाच मार्क असणार आहे सो टोटल क्वेश्चन नंबर वन बी हा देखील पंधरा मार्कासाठी असणार आहे म्हणजे धरून चला की क्वेश्चन नंबर वन ए आणि बी हा टोटल तीस मार्काचा असणार आहे नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर सेकंड हा न्युमोरिकल क्वेश्चन असणार आहे तो पंधरा मार्कासाठी असेल नेक्स्ट क्वेश्चन थ्री हा पण न्यूमोरिकल क्वेश्चन असेल आणि क्वेश्चन नंबर फोर हा देखील न्युमोरिकल प्रॉब्लेम्सवरती असणार आहे म्हणजे क्वेश्चन सेकंड थर्ड फोर्थ हे जे काही क्वेश्चन्स असणारे ते प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेमवर असणार आहे यासाठी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनसाठी पंधरा मार्क्स असणार आहे तर तुम्हाला कोणतेही किती सॉल्व करायचे दोनच सॉल्व करायचे आहे तिन्हीच्या तिन्ही सॉल्व केले तरी काही प्रॉब्लेम नाही पण किमान दोन तरी तुम्ही सॉल्व करू शकता ओके तर यामध्ये न्यूमेरिकल प्रॉब्लेम कोणत्या चॅप्टरवर असणारे किंवा थिरी कोणती असणारे यावरती आत्ता आपण नजर टाकणार आहोत चला तर मग आपण आता याचा पुढचा जो काही क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघण्यापूर्वी आपण फक्त बिझनेस टॅक्स असेसमेंट अँड प्लॅनिंग याचे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम आणि काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे वळूया ओके okay. विद्यार्थी मित्रांनो बघा आता आपण जे काही न्यूमरिकल क्वेश्चन्स म्हणजे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कोणकोणत्या चॅप्टरवर विचारले जातील नंबर वन बघा तुम्हाला जो काही चॅप्टर आहे असेसमेंट ऑफ व्हेरियस एंटिटीज यामध्ये तुम्हाला पार्टनरशिप फर्म इन्क्लुडिंग ई पी पी यावरती शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते नंतर असेसमेंट ऑफ चॅरिटेबल ट्रस्ट असेसमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी या तिघांपैकी एक एका टॉपिकवर तरी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा दोन तरी प्रॉब्लेम येऊ शकता नेक्स्ट आहे तुम्हाला क्लबिंग ऑफ इन्कम अँड सेट ऑफ अँड कॅरी फॉरवर्ड ऑफ लॉसेस यावरती पण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम येऊ शकतो नंतर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा जो काही लास्ट नंबर चॅप्टर आहे तर यामध्ये लेवी अँड कलेक्शन ऑफ टॅक्स यावरती तुम्हाला प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात मी तुम्हाला हे क्वेश्चन नंबर सेकंड थर्ड फोर्थ या कोणत्या चॅप्टरवर विचारले जातात न्यूमेरिकल प्रॉब्लेम त्याची मी माहिती तुम्हाला दिलेली आहे यानंतर तुम्हाला मी काही शॉर्टनोटसाठी काही महत्त्वाचे क्वेश्चन्स तुमच्या स्टडीसाठी देत आहे तर त्यापैकी तुम्हाला कोणकोणते करायचे आहे नंबर वन की असेसमेंट ऑफ चॅरिटेबल ट्रस्ट ओके okay, यावरती शॉर्ट नोट्स करून ठेवा असेसमेंट ऑफ पार्टनरशिप फर्म ही पण एक शॉर्ट नोट्स होऊ शकते नेक्स्ट इन्कम टॅक्स अथॉरिटी यावरती पाच मार्कासाठी शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते रिटर्न ऑफ इन्कम सॉरी रिटर्न ऑफ इन्कम अँड फॉर्म ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न कोणकोणत्या मार्गातून तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता त्यावरती शॉर्ट नोट्स असू शकते टाईप्स ऑफ असेसमेंट हे पण एक करून ठेवा टी डी एस ही एक महत्त्वाची शॉर्ट नोट्स असू शकते नेक्स्ट ॲडव्हान टॅक्स परत इंटरेस्ट अँड पेनल्टी हा पण एक भाग करून ठेवा ओके नंतर तुम्हाला एक दिलेली कन्सेप्ट टी सॉरी डी टी ए ए याला काय म्हटलं जातं डबल टॅक्सेशन अवायडन्स अॅग्रीमेंट यावरती पण शॉर्ट नोट्स करून ठेवा नेक्स्ट एक महत्त्वाचा ब्रॉड क्वेश्चन किंवा एक महत्त्वाची शॉर्ट नोट्स टॅक्स प्लॅनिंग बाबतीत आहे ओके टॅक्स प्लॅनिंगचे तुम्ही नीड करून ठेवा ऑब्जेक्टिव्ह करून ठेवा लिमिटेशन्स पण करून ठेवा त्याचे टाईप्स ऑफ टॅक्स प्लॅनिंग असा प्रश्न विचारला जाणार नाही पण तो पण एक नाही म्हणून करून ठेवा नंतर जी एस टीचे जे काही वेगवेगळे टाईप्स आहे गुड्स अँड सर्विस टॅक्स किंवा निस्ती कॉन्सेप्ट्स ऑफ जी एस टी यावरती पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं नंतर कस्टम ड्युटी प्रोसिजर ऑफ जी एस टी हे पण प्रश्न महत्त्वाचे आहे ओके नंतर कलेक्श सॉरी कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ जी एस टी हा पण एक प्रश्न महत्त्वाचा करून ठेवा आणि लास्ट क्वेश्चन म्हणजे एक महत्त्वाचा वाटणारा तो म्हणजे कस्टम ड्युटीच्या रिलेटेड ते म्हणजे क्लासिफिकेशन फॉर कस्टम अँड रेट फॉर कस्टम ड्युटी यावरती पण तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते तर हे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स मी तुम्हाला शॉर्ट नोट्ससाठी दिले एवढे जरी केले तरी तुम्हाला सिक्स्टी आउट ऑफ फिफ्टी मार्क्स हे किमान पडू शकतात चला तर मग आता पुढच्या रिमेनिंग सब्जेक्टकडे वळूया ओके बघा विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण बघूया की कॉस्टिंग फोर नंतर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन फोर आणि बँकिंग फोर यांच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कसा असणार आहे यामध्ये तुम्हाला टोटल सहा क्वेश्चन्स विचारले जातील तर त्यापैकी जे काही क्वेश्चन्स असणार आहे ते वन बाय वन आपण बघूया तर त्यामध्ये बघा टोटल मार्क्स हे तुम्हाला साठ असणार आहे तास जो काही कालावधी आहे तो तीन तास आणि पंचेचाळीस मिनटापर्यंतचा असणार आहे यामध्ये महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहे की नंबर वन क्वेश्चन नंबर वन अँड क्वेश्चन नंबर सिक्स आर कंपल्सरी ओके नेक्स्ट नंबर सॉल्व एनी थ्री क्वेश्चन्स फ्रॉम क्वेश्चन नंबर टू टू क्वेश्चन नंबर फायू ओके यामध्ये क्वेश्चन नंबर दोनपासून ते पाचपर्यंत टोटल चार क्वेश्चन विचारले जातील तर यापैकी कोणतेही तीनच क्वेश्चन सॉल्व करायचे आहे नेक्स्ट right, हे फिगर्स आर राईट इंडिकेट टू फुल मार्क्स हे तर आपल्याला माहिती आहे की उजव्या बाजूचे जे काही फिगर्स आहे ते तुम्हाला गुण दर्शवत आहे आणि सिम्पल कॅल्क्युलेटर जर का गरज पडलीच तरी वापरू शकता बट कॉस्टिंगच्या रिलेटेड तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारले जाणार नाहीत ओके सो so, नेक्स्ट बघा आपण क्वेश्चन नंबर वन कोणता असणार आहे तर क्वेश्चन नंबर वन हा फिल इन द बॅ ब्लँक्स म्हणजेच एम सी क्यू असणार आहे यामध्ये तुम्हाला आठपैकी कोणत्याही सहा सॉल्व करायच्या आठीच्या आठी सॉल्व केला तरी काही प्रॉब्लेम नाही यासाठी सहा मार्क्स आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ हे क्वेश्चन नंबर तुमचे ब्रॉड क्वेश्चनचे असणार आहे तर यामध्ये जे काही विचारले जातील तर ते चॅप्टर नंबर वन टू थ्री आणि फोरवरती प्रत्येकी एक एक ब्रॉड क्वेश्चन्स विचारला जाईल प्रत्येक क्वेशन प्रश्नासाठी चौदा मार्क्स असणार आहे आणि क्वेश्चन नंबर सिक्स हा तुमचा राईट शॉर्ट नोट्स असणार आहे यामध्ये तुम्हाला टोटल चार शॉर्ट नोट्स दिले जातील त्यापैकी कोणत्याही दोन शॉर्ट नोट्स तु तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि प्रत्येक शॉर्ट नोट्ससाठी सहा मार्क्स असणारे दोन सॉल्व केल्या तर त्यासाठी तुम्हाला बारा मार्क्स असणार आहे शॉर्ट नोट्स पण तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवरती एक एक शॉर्ट नोट्स विचारली जाणार आहे तर या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिलेला आहे तर यामध्ये आता ब्रॉड क्वेश्चन्स आणि शॉर्ट नोट्स कोणत्या विचारले जातील त्याकडे आपण नजर टाकणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण घेऊया कॉस्टिंग फोरचा विषय बघा विद्यार्थी मित्रांनो कॉस्टिंग फोरमध्ये जे काही मी महत्वाचे दहा प्रश्न तुम्हाला अभ्यासासाठी देत आहे तर त्यापैकी पहिला क्वेश्चन आहे की डिफाईन द use, वेग टर्म ऑफ मार्जिनल कॉस्टिंग एक्सप्लेन व्हेरियस टर्म यूज टर्म यूज्ड इन मार्जिनल कॉस्टिंग बघा मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे काय आणि मार्जिनल कॉस्टिंगमध्ये जे काही वेगवेगळ्या टर्म्स वापरल्या जातात तर त्या कोणकोणत्या आहेत त्या, त्या एक्सप्लेन करून सांगा किंवा यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन्स ऑफ मार्जिनल कॉस्टिंग हा पण प्रश्न तुम्ही करून ठेवायला हवा नेक्स्ट व्हॉट इज द कॉस्ट व्हॅल्यूम प्रॉफिट अनालिसिस ओके हा ब्रॉड क्वेश्चन म्हणून पण करा किंवा शॉर्ट नोटसाठी हा प्रश्न करून ठेवा नेक्स्ट एक्सप्लेन फीचर्स ऑफ डिफरन्शियल कॉस्टिंग ओके डिफरन्शियल कॉस्टिंगवरती पण शॉर्ट नोट्स असू शकते नेक्स्ट व्हॉट इज प्राइसिंग डिसिजन प्राइसिंग डिसिजन शॉर्ट साठी करून ठेवा नेक्स्ट एक्सप्लेन द प्रिन्सिपल्स ऑफ प्रोडक्ट ऑफ प्रायसिंग ओके नेक्स्ट एक्सप्लेन हाऊ डज अ फर्म सिलेक्ट मेथड ऑफ कॉस्टिंग ओके हा चाप्टर नंबर तीन किंवा चारच्या रिलेटेड आहे टॉपिक तर तुम्ही त्याकडे नजर टाका नेक्स्ट एक्सप्लेन हाऊ डज अ फर्म सिलेक्ट द मेथड ऑफ कॉस्टिंग हा बघितल्यानंतर व्हॉट इज कॉस्ट कंट्रोल तुम्हाला कॉस्ट कंट्रोल यावरती एक सेपरेट चाप्टर आहे तो तुम्ही व्यवस्थित बघा नेक्स्ट आहे एक्सप्लेन द सॉरी एक्सप्लेन द मेथड्स अँड टेक्निक्स यूज इन कॉस्ट रिडक्शन बघा कॉस्ट कंट्रोल आणि कॉस्ट रिडक्शन या नावाने तुम्हाला चैप्टर आहे तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की कॉस्ट रिडक्शन म्हणजे काय आणि कॉस्ट रिडक्शनच्या वेगवेगळ्या मेथड्स कोणत्या नेक्स्ट व्हाट इज प्रोडक्टिव्हिटी बघा प्रोडक्टिव्हिटी यावरती शॉर्ट नोट्स येईल किंवा ब्रॉड सील नेक्स्ट एक्सप्लेन द कॉजेस ऑफ लोअर प्रोडक्टिव्हिटी अँड हाउ टू इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी बघा प्रोडक्टिव्हिटीचे जे काही uh, वेगवेगळे uh, महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला प्रोडक्टिव्हिटीमध्ये दिलेले आहे तर ते तुम्ही बघायला पाहिजेल प्रोडक्टिव्हिटी लो का होते त्याची कारणं कोणती आणि ती, ती इम्प्रूव्ह कशी करायची असा प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट सब्जेक्ट आहे इलिमेंट्स ऑफ नॉलेज मॅनेजमेंट म्हणजे ज्ञान व्यवस्थापनाचे वेगवेगळे घटक कोणते त्याच्यातील पहिला प्रश्न आहे वॉट इज नॉलेज मॅनेजमेंट अँड एक्सप्लेन नेचर अँड रिलेव्हन्स ऑफ नॉलेज मॅनेजमेंट ओके ज्ञान व्यवस् सॉरी ज्ञान व्यवस्थापन म्हणजे काय ज्ञानाचे स्वरूप आणि प्रासंगिकता स्पष्ट करा सो so, अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत ब्रॉड क्वेश्चन्स म्हणून विचारला जाऊ शकतो इंग्लिश क्वेश्चन रेफर करा त्यावरून तुम्हाला समजेल की कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट महत्त्वाचा दुसरा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन इन्फॉर्मेशन अँड नॉलेज बघा आपण जी काही क्वेश्चन्स बँक बघत आहोत तर यामधला दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की माहिती आणि ज्ञान यातील फरक स्पष्ट करा ओके नेक्स्ट नंबर तीन एक्सप्लेन द कॉन्सेप्ट्स ऑफ नॉलेज शेअरिंग नॉलेज शेअरिंगवरती तुम्ही ब्रॉड क्वेश्चन्स म्हणून तुम्ही याकडे बघा ज्ञान वाटपाची संकल्पना स्पष्ट करा म्हणून हा प्रश्न आहे नेक्स्ट नंबर फोर एक्सप्लेन द रोल ऑफ नॉलेज मॅनेजमेंट इन मॅनेजमेंट ऑफ चेंज बदलाच्या व्यवस्थापनामध्ये ज्ञान व्यवस्थापकाची भूमिका स्पष्ट करा अशा पद्धतीचा एक ब्रॉड क्वेश्चन्स तुम्ही करून ठेवा नेक्स्ट एक्सप्लेन रोल ऑफ लीडर इन नॉलेज मॅनेजमेंट ज्ञान व्यवस्थापनामध्ये नेत्याची भूमिका स्पष्ट करा असा ब्रॉड क्वेश्चन पण करून ठेवा नेक्स्ट एक्सप्लेन द ई कॉमर्स अँड नॉलेज मॅनेजमेंट ई कॉमर्सवरती किंवा नॉलेज मॅनेजमेंटवरती शॉर्ट नोट्स म्हणून विचार करा नेक्स्ट एक्सप्लेन सी आर एम अँड नॉलेज मॅनेजमेंट सी आर एम आणि ज्ञान व्यवस्थापन यांची संकल्पना स्पष्ट करा असा पण प्रश्न विचारला जाईल नेक्स्ट वॉट इज नॉलेज स्ट्रॅटेजी एक्सप्लेन द स्कोप ऑफ नॉलेज स्ट्रॅटेजी हा एक ब्रॉड क्वेश्चन्स म्हणून याचा विचार करा ओके okay? म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ज्ञान धोरण म्हणजे काय आणि ज्ञान धोरणाची जी काही व्याप्ती आहे ती सविस्तर स्पष्ट करा किंवा त्याचे काही ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्ह्टेजेस असतील ते देखील तुम्ही बघून ठेवा नेक्स्ट एक्सप्लेन द फ्युचर्स ऑफ नॉलेज मॅनेजमेंट ज्ञान व्यवस्थापनाचे भविष्य यावरती शॉर्ट नोट्स असू शकते नेक्स्ट एक्सप्लेन एच आर एम अँड नॉलेज मॅनेजमेंट एच आर एम आणि ज्ञान व्यवस्थापन सविस्तर स्पष्ट करा हा पण प्रश्न करून ठेवा या पद्धतीनं आपण तीन नंबरचे सब्जेक्ट बघितला ते म्हणजे ॲडव्हान्स सॉरी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पेपर नंबर फोर आता आपण ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्स या सब्जेक्टकडे वळूया त्यामध्ये पेपर नंबर फोरसाठी मॉनिटरी पॉलिसी हा सब्जेक्ट आहे तर त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट हे मी मनाने दिलेले आहे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तर हेच येतील असं सांगता येत नाही बट याचा अभ्यास करून ठेवा नंबर वन क्वेश्चन टेक ए रिव्ह्यू ऑफ मॉनिटरी पॉलिसी ऑफ आर बी आय इन लास्ट फाईव्ह इयर्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे चलनविषयी जे काही धोरण आहे तर शेवटच्या पाच वर्षाचा आढावा घ्या हा पण प्रश्न करून ठेवा नेक्स्ट एक्सप्लेन द रिसेंट पॉलिसी चेंजेस अनाऊन्स बाय आर बी आय आर बी आयनी नुक अलीकडच्या काळात जे काही वेगवेगळे धोरण जाहीर केलेले आहे तर त्याच्यातील जे काही बदल आहे ते सविस्तर स्पष्ट करा असा प्रश्न येऊ शकतो नेक्स्ट नंबर क्वेश्चन नंबर थ्री एक्सप्लेन इन ब्रीफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॉनिटरी पॉलिसी चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे थोडक्यात स्पष्ट करा नेक्स्ट नंबर फोर एक्सप्लेन द कॉम्प्लिट्स बिटवीन मॉनिटरी पॉलिसी अँड ऑब्जेक्टिव्ह चलनविषयक धोरण आणि उद्दिष्टांमधील संघर्ष सविस्तर स्पष्ट करा हा एक करून ठेवा नेक्स्ट एक्सप्लेन द रिजन्स फॉर चेंजेस इन इंडियन मॉनिटरी पॉलिसी भारतीय चलनविषयक धोरणात बदल करण्याची विविध कारणे सविस्तर स्पष्ट करा नेक्स्ट नंबर सिक्स क्वेश्चन नंबर सिक्स एक्सप्लेन द क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मीन्स ऑफ मॉनिटरी पॉ पॉलिसी चलनविषयक धोरणाची गुणात्मक आणि संख्यात्मक जी काही विविध साधनं आहे ती सविस्तर स्पष्ट करा ब्रॉड क्वेश्चन म्हणून याकडे नजर टाका नेक्स्ट एक्सप्लेन द रोल अँड फंक्शन्स ऑफ नाबार्ड हा पण ब्रॉड क्वेश्चन्स म्हणून विचार करावा नाबार्डची भूमिका आणि विविध कार्य स्पष्ट करा किंवा निस्त नाबार्ड म्हणून आलं तर तुम्ही सविस्तर खूप काही लिहू शकता नेक्स्ट एक्सप्लेन द रोल ऑफ आर बी आय इन फायनान्शियल इन्क्लुजन वित्तीय समावेशनातील भारतीय रिझर्व्ह बँकेची भूमिका सविस्तर स्पष्ट करा हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे नेक्स्ट व्हॉट इज द मॉनिटरी पॉलिसी एक्सप्लेन द टाईप्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी चलनविषयक धोरण म्हणजे काय चलनविषयक धोरणाची विविध प्रकार स्पष्ट करा नेक्स्ट नंबर टेन एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन फिजिकल पॉलिसी अँड मॉनिटरी पॉलिसी राजकोषीय धोरण आणि चलनविषयक धोरण यातील फरक स्पष्ट करा किंवा यावरती सुद्धा एक सेपरेट नोट्स विचारली जाऊ शकेल सो so, या पद्धतीने मी तुम्हाला जे काही महत्त्वाचे चार स्पेशल पेपर फोर होते ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन ग्रुप कॉस्टिंग ग्रुप बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ग्रुप आणि बँकिंग अँड फायनान्स ग्रुप तर या सर्व सब्जेक्टच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि क्वेश्चन्स बँक मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला नक् ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे चला तर मग यासह नवीन विषयासह पुढच्या व्हिडिओकडे बघूया तोपर्यंत तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद